नमस्कार, मी प्राध्यापक सिद्धार्थ किरबा मुंगे, राज्यशास्त्र विभाग, निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट द्वारा संचालित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदलापूर या महाविद्यालयाच्या ऑनलाइन तासिकामध्ये आज आपण बीए तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये जो पाश्चिमातिक राजकीय विचारवंत हा जो पेपर आहे या पाश्चिमातिक राजकीय विचारवंतामध्ये आपण प्लेटो हा विचारवंत अभ्यास करत होतो। या प्लेटोच्या एकूण अभ्यासामध्ये प्लेटोचा जो न्यायविषयक सिद्धांत आहे तो आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेला आहे। त्याच पद्धतीने प्लेटोचा आज आपण शिक्षण विषयक सिद्धांत अभ्यासणार आहोत। प्लेटोच्या शिक्षण विषयक सिद्धांताची माहिती बघत असताना प्लेटोने जो शिक्षण विषयक सिद्धांत सांगितलेला आहे हा सिद्धांत राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये का महत्त्वाचा आहे, या सिद्धांताची निर्मिती प्लेटोने कशासाठी केली आहे, हा सिद्धांत सांगण्याचा प्लेटोचा त्यामागचा उद्देश काय होता आणि प्लेटो हा सिद्धांत सांगत असताना या सिद्धांताची वास्तवाशी काही मित्रजुती धारा आहे का किंवा हे विचार खरंच वास्तवाशी मित्रजुती आहेत का, या प्रश्नांची उकल या तासामध्ये आपण करणार आहोत। प्लेटो हा एक राजकीय विचारवंत, या राजकीय विचारवंताप्रमाणेच प्लेटोची एक तत्वज्ञानात्मक विचारवंत म्हणून सुद्धा ख्याती आहे। तसेच ते कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि त्याचबरोबर प्लेटोच्या या साहित्याच्या साहित्याचं अध्ययन केल्यानंतर प्लेटोने शिक्षणविषयक विचारणा सुद्धा मागे ठेवलेली नाही। मग हा जो प्लेटो राजकीय विचारवंत आहे, या राजकीय विचारवंताने जो शिक्षणविषयक सिद्धांत सांगितलेला आहे हा शिक्षण विषयक सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे का, असा आपला एक प्रथम प्रश्न विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे। विद्यार्थ्यांनो, हा शिक्षण विषयक प्लेटोचा सिद्धांत जेव्हा अभ्यासतो या सिद्धांतामध्ये एक गोष्ट जाणवते का तुम्हाला, प्लेटोने ज्या पद्धतीने न्यायविषयक सिद्धांत सांगितलेला आहे या न्यायविषयक सिद्धांताची मांडणी प्लेटो कोणत्या ग्रंथात करतो, तर हा प्लेटो रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्यायविषयक सिद्धांत सांगतो। प्लेटो न्यायविषयक सिद्धांत जसा सांगतो तसाच प्लेटोने रिपब्लिक ग्रंथामध्ये शिक्षण विषयक सिद्धांत सांगितलेला आहे। शिक्षण विषयक सिद्धांत हा जो सांगितलेला आहे हा सिद्धांत स्पष्ट करणारे पहिलेच विचारवंत म्हणावे लागेल। या अगोदर असे लिखित स्वरूपाचे किंवा सूत्रबद्ध आणि शास्त्र शुद्धपणे इतके व्यापक स्वरूपाचे विचार कोणत्या विचाराने मांडले असतील असे स्पष्ट दिसून येत नाही। आणि म्हणून जेव्हा जीन-ज्याक रुसो प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाचं अध्ययन करतो, अध्ययन केल्यानंतर त्याने अध्ययनातून जे विचार मांडलेले आहेत त्यांनी प्लेटोच्या या ग्रंथाला सर्वोच्च ग्रंथ समजलेला आहे। ज्यावेळेस रुसो या ग्रंथाची समीक्षा करतात आणि रुसो सामाजिक करार ग्रंथ लिहितात, तर रुसो हे साधे विचारवंत नव्हते। तर रुसो ज्यावेळेस शिक्षणविषयक विचारांचा अध्ययन करून त्यांनी जी प्रतिक्रिया किंवा समीक्षा केलेली आहे ही समीक्षा कमी नाहीये। याचाच अर्थ
जेव्हा 17व्या शतकामध्ये रुसो अभ्यास करतात त्यांनी म्हणतात की शिक्षण क्षेत्रातील हे सर्वोच्च ग्रंथ आहे. या ग्रंथाची बाजू जेव्हा बारकरे विचारवंत अभ्यासतात याची समीक्षा करतात, बारकरे समीक्षा करत असताना त्यांनी म्हणतात की हा जो प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ आहे या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी जो शिक्षण विषयक सिद्धांत सांगितलेला आहे हा शिक्षण विषयक सिद्धांत साधा सुद्धा नाहीये. हा विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवनाला वेगळे वळण प्राप्त करून देणारा सिद्धांत आहे. मग विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झाला पाहिजे की नागरिकांच्या मनामध्ये ही जी उत्तेजना विद्यार्थ्यांच्या युवकामध्ये जी उर्मी निर्माण करून देण्याचं हे शिक्षण प्लेटो सांगतो, तर या शिक्षण विषयक सिद्धांताला राजकीय अभ्यासकाने अभ्यासल्याशिवाय पर्याय नाही. यापुढे सावाईन हे विचारवंत म्हणतात की प्लेटोने जो रिपब्लिक ग्रंथ लिहिलेला आहे हा रिपब्लिक ग्रंथ समाजाच्या अध्ययनासाठी, समाजाच्या वास्तविक जीवनाच्या अध्ययनासाठी सर्वात महत्वपूर्ण ग्रंथ आहे. सावाईन याच्या पुढेही म्हणतात समाजाची जी मांडणी शिक्षणाच्या माध्यमातून प्लेटो करतात आणि या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी जो शेवटपर्यंत शिक्षण घेतो आणि शिक्षण घेतल्यानंतर जो युवक बाहेर पडतो तर तो युवक राष्ट्राच्या प्रतीकांचा, समाजाच्या अस्मितेचा अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही. इतकं विस्तीर्ण असं ज्ञान प्लेटोने आपल्या शिक्षण विषयक सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेले आहे. जेव्हा बारकर असतील, साबाळी असतील, रुसो असतील आणि आज आमच्या समोर बसलेले विद्यार्थी असतील यांनी जेव्हा हे ग्रंथ अध्ययन करतात, रिपब्लिक ग्रंथ अध्ययन करत असताना त्यांना शिक्षण विषयक सिद्धांत अभ्यासावा लागतो, तर शिक्षण विषयक सिद्धांताची रचना कशी आहे आणि ही रचना स्पष्ट करत असताना प्लेटोने ज्या पद्धतीने याचं स्वरूप सांगितलेलं आहे, प्लेटोने हा ग्रंथ मांडत असताना या ग्रंथातून शिक्षण विषयक विचार जे मांडलेले आहे हे शिक्षण विषयक विचार मांडत असताना त्यांनी एक प्रकारे आराखडा तयार केलेला आहे. या शिक्षण विषयक ग्रंथाची निर्मिती करत असताना प्लेटोने जेव्हा बालक उदयास येतो आणि बालक उदयास आल्यानंतर या बालकाला त्याच्या कोवळ्या मनावरती त्याच्या या शिक्षण विषयक विचाराची जी संकल्पना आहे तो कसा लागतो याचा अभ्यास करत असताना प्लेटोने शिक्षण विषयक विचारांची एक मजेशीर किंवा वास्तविक जीवनाशी निगडीत असणारी गोष्ट सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सुद्धा शाळेत आला आणि मीही शाळेत आलेलो आहे. आज समोर जे शिक्षण घेऊन येणारे व्यक्ती आहेत ते सुद्धा शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे आज मुलाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या मुलाचं वय 6 वर्ष किमान पूर्ण असलं पाहिजे ही अट शिक्षणाच्या प्रवेशासाठी सांगते. म्हणजे जेव्हा प्लेटो वय सांगतो तेव्हा किमान त्या विद्यार्थ्याचं वय 6 असावं. मग 6 आज आपण बघतो आपल्या काळामध्ये जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो त्या काळामध्ये कानाला हात लागलं की पहिलीला प्रवेश मिळायचा, परंतु जेव्हा कानाला हात लागत होत तेव्हा आमचे 6 वर्ष कधी निघून गेले हे सुद्धा आम्हाला कळालं नव्हतं. आणि अशा पद्धतीने प्लेटो जी कन्सेप्ट सांगितलेली आहे प्लेटोने मुलाच्या मानसशास्त्रीय त्याच्यानंतर बौद्धिक कुवतीचा विचार करून आणि शारीरिक कुवतीचा विचार करून प्लेटोने शिक्षण विषयक विचार सांगितलेले आहे. प्लेटोचा हा सिद्धांत अतिशय महत्वाचा समजला जातो. या सिद्धांताचा मुख्य उद्देश प्लेटोने जो सांगितलेला आहे तो आपण स्पष्ट करत असताना असं म्हणतो की जो समाज प्लेटोने निर्माण केलेला आहे या समाजाला प्लेटोने काल्पनिक दृष्टिकोनातून निर्माण केलेला आहे. इसवीसनपूर्व 4व्या शतकामध्ये आणि 1000 वर्षापूर्वी प्लेटो सांगतो की शिक्षण विषयक माध्यमातून जे राज्य निर्माण होतं तो ज्ञानी राजा आणि तो ज्ञानी राजा
एक प्रकारे सत्य योग्य आणि स्पष्ट शुद्ध सत्सद्विवेक या गोष्टींचा समर्थन करणारा शासक निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्ञानशेख सिद्धांत सांगितलेला आहे। याच तत्वांचा आधार घेऊन प्लेटोने शिक्षणविषयक विचार सांगितलेले आहे। प्लेटोच्या ज्ञानशेख समाजाची ज्ञानशेख संकल्पनेची ज्ञानशेख सिद्धांताची मांडणी एका आदर्श समाजाला निर्माण करण्यासाठी सांगतो, त्याच पद्धतीची मांडणी प्लेटोने शिक्षणविषयक विचारामध्ये सांगितलेली आहे। शिक्षणविषयक विचाराला विस्तारित रूप देत असताना प्लेटोने याला विद्यार्थ्याचं त्या वय काय असावं हे सांगत असताना त्यांनी शिक्षणाचे तीन टप्पे पाहिलेले आहेत। तीन टप्पे, पहिले 6 ते 18, 18 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 50 हे जे प्लेटोने वय सांगितलेलं आहे, हे वय सांगत असताना त्यांनी एक आदर्श शासक बुद्धिमान शासक आणि समाज मान्य शासक निर्माण करत आहे। तो म्हणतो ज्या विद्यार्थ्याचं 6 वर्ष पूर्ण वय होतं त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश दिला पाहिजे। हे प्रवेश दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये गुंतवण्यासाठी शाळेमध्ये व्यवस्थित मन लागण्यासाठी तो विद्यार्थ्याला या 6 ते 18 वयोगटामध्ये तो विद्यार्थ्याला संगीताची आवड निर्माण करून देतो। तो म्हणतो या वयातील युवकाला संगीत हे विषय शिकवला पाहिजे, संगीताचं ज्ञान असलं पाहिजे। यासोबतच त्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय ऐक्याबद्दल, आपला समाज कसा आहे, आपलं राज्य कसं आहे, आपलं कुटुंब कसं आहे, हे व्यक्ती कसे आहेत, या व्यक्ती व्यक्तीचे संबंध कसे असावेत, या संपूर्ण बाजूंचा जेव्हा या ग्रंथामध्ये समावेश करतो, तात्पर्य असा आहे, प्लेटो म्हणतो की 6 ते 18 वयोगटामध्ये विद्यार्थी हा कोवळ्या मनाचा आहे। त्याच्या मनावरती इतके चांगले विचार निर्माण केले पाहिजेत की त्या विद्यार्थ्यावरती चांगले संस्कार निर्माण केले पाहिजे। ते संस्कार निर्माण करत असताना प्लेटोने सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानात्मक, बौद्धिक आणि नैतिक स्वरूपाचे शिक्षण या विद्यार्थ्याला दिले पाहिजे असे म्हणतो। एक प्रकारे सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानात्मक, बौद्धिक आणि नैतिक हे सर्व घटक जेव्हा आपण अभ्यासतो तर या सर्व घटकांचा प्रभाव हा राष्ट्रीय एकात्मतेच्या परिस्थितीवर निर्माण होतो। आणि प्लेटो म्हणतो जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला समाजाचं ज्ञान, राज्याचं ज्ञान आणि त्याच्या ज्ञानाचं जेव्हा तो तत्वज्ञानात्मक स्वरूपाने ज्ञान प्राप्त करेल आणि बौद्धिक त्याची कुवत वाढवेल आणि त्याचं शिक्षण हे नैतिक दृष्टिकोनातून दिलं जाणार नाही, तोपर्यंत त्या राज्याचा विकास होणार नाही असे विचार प्लेटो स्पष्ट करतो। आणि हे स्पष्ट करत असताना त्यांनी वयोगट 18 पर्यंत शिक्षण देत असताना या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून प्लेटोने शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्लेटो जेव्हा शिक्षण देतो या शिक्षणामध्ये प्लेटोने युवकांना 6 ते 18 वर्षानंतर जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जो विद्यार्थी पास होतो त्या विद्यार्थ्याला 19 ते 25 हे जे वयोगट आहे या 25 वयोगटामध्ये प्रवेश दिला जाईल, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही। आता पहा आपल्याकडे जेव्हा 12वी होते त्यावेळेस आपलं वय काय होतो, 18 वर्ष, बरोबर आहे ना, 18 वर्ष। आणि जेव्हा आपण 12वी पास होतो तेव्हा आपल्याला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो का, नाही। मग प्लेटो म्हणतो जो विद्यार्थी नापास झाला तो या पुढच्या प्रवेशासाठी पात्र राहणार नाही। तो काय आहे, जो विद्यार्थी
पहिल्या वर्गामध्येच आहे. आता आपल्याकडे प्लेटो सांगतो की एक लक्षात घ्या, आपल्या वर्गामध्ये जेव्हा पहिली ते दहावी पर्यंत आपण शिक्षण घेत होतो, एखाद्या गावामध्ये एखाद्या शाळेमध्ये शिक्षण घेत होतो, किती मुलं शिक्षण घेत होते तुमच्या वर्गामध्ये? 100 विद्यार्थी शिक्षण घेत असतील. 12वी नंतर किती येतील तुमच्या सोबत? 12वी नंतर मोजकी विद्यार्थी कमी येतील. किती? मोजकी विद्यार्थी. यानंतर जे विद्यार्थी पास होतील याच्या समोरचं शिक्षण घेणारे किती विद्यार्थी असतील? याच्यापेक्षा कमीच असतील. आणि प्लेटो म्हणतो जेव्हा हे 100 विद्यार्थी शिक्षण घेत होते तर हे 100 विद्यार्थी नापास झाल्यानंतर पुढच्या वर्गामध्ये त्याला प्रवेश दिला जाणार नाही. आणि 18 वर्षानंतर जेही पास होतील त्या 18 वर्षानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे पुढचं शिक्षण अत्यंत महत्वाचं देतो. तो शिक्षण देत असताना या वयोगटामध्ये तो जो विद्यार्थी पास झालेला आहे तो पुढच्या वर्गामध्ये जातो. आणि पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर तो 1925 या वर्षामध्ये प्रवेश करतो. आता पहा, आपल्याकडे सैनिकी भरती होते. सैनिकी भरती होत असताना युवकाचं वय किती ग्राह्य धरलं जात? 18. बरोबर आहे ना? जो युवक पोलीस भरती असेल, सैनिकी आर्मी भरती असेल किंवा आणखी कोणती भरती असेल किंवा भारतामध्ये मतदानाचा अधिकार असेल तर त्याला किती किमान वय पाहिजे? 18 वर्ष. मग प्लेटोने ही कल्पना कधी मांडलेली आहे? इसवी सन पूर्व 4 शतकामध्ये. पण इसवी सन पूर्व 4 शतकामध्ये जरी मांडली तर त्यांनी समोर एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी जे विचार वास्तव स्वरूपातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या विचारांचा अध्ययन करत असताना एक जाणवत की प्लेटो या ग्रंथातून एक प्रकारे संरक्षक वर्ग तयार करत आहे. संरक्षक वर्ग तयार करत असताना प्लेटोने 1925 या गटामध्ये जेव्हा शिक्षण दिलं जातं, हे शिक्षण देत असताना जे विद्यार्थी ही परीक्षा पास होतात संरक्षणाची त्यांना सैनिकीमध्ये प्रवेश दिला जातो असं प्लेटो म्हणतो. म्हणजेच हा वर्ग निर्माण करत असताना 1925 यामध्ये प्लेटोने जी कन्सेप्ट सांगितली आहे याच्यामध्ये तो शारीरिक बाजूला अत्यंत महत्वाचे स्थान दिलेले आहे. प्लेटो म्हणतो की जेव्हा युवक हा योग्य वयात येतो तर त्याच्या शरीराला सर्वात महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. तसा प्लेटो शरीराने खूप मजबूत होता. जेव्हा सॉक्रेटिस यांच्या संपर्कात प्लेटो आले तेव्हा प्लेटोची शरीरयष्टी एका राजपुरुषासारखी होती. आणि राजपुरुषासारखी असल्यामुळे त्याने वेळोवेळी व्यायाम करायचा, कंटिन्यू व्यायाम करायचा. आणि त्यामुळे तो म्हणायचा की एक राजा निर्माण होण्यासाठी त्याचं शरीर हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्यामुळे प्लेटोने शारीरिक श्रमाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. हे जेव्हा आपण प्लेटोच्या दृष्टिकोनातून अभ्यासतो तेव्हा प्लेटो नंतर यापुढे जाऊन म्हणतो की जेव्हा युवकाचं शरीर जितकं मजबूत असतं तितकं राष्ट्र सुद्धा मजबूत असत. तो म्हणतो की युवक हे सगळे जर स्ट्रॉंग असतील तर आपल्या राज्यामध्ये कोणी प्रवेश करेल का? नाही करणार. आणि म्हणून तो शरीराला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. या घटकामध्ये 25 मध्ये तो परीक्षा घेतो आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सैनिकांना तो सैनिक बनवतो. जास्तीत जास्त वयोगट 25 पर्यंत ठेवतो. आता आपल्याकडे नवीन आर्मीची भरती निघाली. या आर्मीच्या भरतीमध्ये 18 ते 25 या वयोगटातीलच मुलांना एक प्रकारे सैनिक भरतीसाठी वय ठेवलं होतं. चुकीची आहे प्लेटोची कल्पना? नाही. तर प्लेटोने जे विवेचन केलं आहे, प्लेटोने जो सिद्धांत सांगितलेला आहे, हा सिद्धांत प्लेटो
स्पष्ट करत असताना त्यांनी मनुष्याच्या शारीरिक बाजूला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तो ज्या पद्धतीने युवकांना शरीराला महत्व देतो युवकाच्या, त्याच पद्धतीने तो या पुढे परीक्षा घेतो. 1:35 25-35 याच्यामध्ये तो राज्याविषयक माहिती सांगतो. राज्य निर्माण होत असताना हे राज्य कसं उदयास आलं, या राज्याला विकसित करण्यासाठी युवकाने कशी मेहनत केली पाहिजे, या राज्याच्या विकासात मनुष्यांचे परस्पर संबंध एक घनिष्ठतेचे संबंध निर्माण झाले पाहिजे, आणि या ज्ञानाची या विश्वासाची बाजू प्लेटो जेव्हा सांगतो, तर या प्लेटोच्या ग्रंथात एक जाणवतं की प्लेटोने हा सिद्धांत सांगत असताना आपल्या सिद्धांतामध्ये शिक्षण जरी सांगत असले तर शिक्षण सांगत असताना त्यांनी आपलं राज्य हे आदर्श बनवण्यासाठी जे विचार सांगितलेले आहेत ते विचार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि तो याच्या पुढे जातो, तो म्हणतो की जेव्हा 35व्या वर्षी परीक्षा पास होतो तो युवक वयाच्या 50व्या वर्षापर्यंत 35 ते 50 वर्ष हा कालखंड थोडासा मोठा वाटतो. 35 ते 50 म्हणजे 50 वर्ष आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्लेटोने शिक्षण सांगितलेलं आहे. तो म्हणतो की ज्या वेळेस 35 वय असत तर हे 35 वय हे गरम रक्ताचं असत. या गरम रक्तामध्ये माणूस व्यक्ती डिसिजन घेत असतो, परंतु जेव्हा तो म्हणतो की 35 ते 50 वय लागतं तेव्हा तो ज्ञानात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतो, आणि हे निर्णय घेत असताना तो देशाच्या विकासासाठीच योग्य असा निर्णय घेईल, अन्यथा तो घेणार नाही. आणि हे घेत असताना तो ज्ञानी पुरुष हा एक प्रकारे या राज्याला आदर्श राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, आणि हे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्लेटोने 50 वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण सांगितलेलं आहे. हे शिक्षण तत्वज्ञानात्मक, बौद्धिक आणि नैतिक दृष्टिकोनातून दिलं पाहिजे असे विचार प्लेटो या ग्रंथात सांगतो. प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ जो आहे ना, हा रिपब्लिक ग्रंथ ज्ञानाचा भांडार आहे. प्लेटोने या रिपब्लिक ग्रंथामध्ये एखादं राज्य जर उदयास आणायचं असेल आणि त्या राज्याला जर खरंच आदर्श बनवायचा असेल तर प्लेटोच्या ज्ञानविषयक सिद्धांताचा, प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताचा आणि प्लेटोच्या साम्यवादी सिद्धांताचा आणि प्लेटोच्या राज्यविषयक सिद्धांताचा अध्ययन केल्याशिवाय ते राज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि तो म्हणतो की जोपर्यंत तो व्यक्ती तत्वज्ञानात्मक म्हणजे तो एका योग्य त्या विचार प्रवाहाकडे वळणार नाहीये, तो बौद्धिक दृष्ट्या सक्षम होणार नाहीये आणि नैतिक दृष्ट्या तो कुठेच गहाण होणार नाहीये, अशा व्यक्तीला तो शासक निर्माण करतो. या शासकाच्या बाजूमध्ये त्याने कांचन आणि कंचन या दोन्ही गोष्टीला त्यागायला सांगतो. प्लेटोची दुसरी बाजू खूप स्ट्रॉंग आहे. प्लेटोने रिपब्लिक ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने न्याय सांगितलेला आहे, वासना साहस बुद्धी हे तीन घटक सांगितलेले आहे, त्याच पद्धतीने प्लेटोने शिक्षणविषयक सिद्धांत सांगितलेला आहे. या शिक्षणविषयक सिद्धांतामध्ये ज्ञान तत्वज्ञान आणि नैतिकता हे सांगत असताना तो म्हणतो जो शासक वर्ग उदयास येत आहे हा शासक 35 ते 50 वर्ष शिक्षण घेत असताना त्या राष्ट्रासाठी जीवन अर्पित केलं पाहिजे. जीवन अर्पित कसं केलं पाहिजे, त्या व्यक्तीने विवाह केला नाही पाहिजे. त्या व्यक्तीने विवाह केला नाही पाहिजे म्हणजेच स्त्रीच्या संपर्कात तो आला नाही पाहिजे, महिलाच्या संपर्कात तो आला नाही पाहिजे म्हणजेच तो शीलवान, गुणवान आणि चारित्र्यवान
अशा तिन्ही गोष्टींचा तो स्वीकार करून एक प्रकारे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत। आणि सोबतच ज्या पद्धतीने कांचन कंचन सांगतो त्या पद्धतीने तो पैशाचा लोभी नसला पाहिजे। आणि हे सांगत असताना प्लेटोने अशा पद्धतीने जो युवक 6 ते 18, 19 ते 25, 26 ते 35, 36 ते 50 या वयोगटापर्यंत जो युवक शिक्षण घेईल आणि हे शिक्षण घेत असताना त्याने शेवटपर्यंत सातत्यपूर्ण परीक्षा पास होईल तोच युवक आदर्श शासक बनेल। अशा पद्धतीची शिक्षण विषयक विचारांची परंपरा प्लेटोने आपल्या ग्रंथात सांगितली आहे। आणि प्लेटोचा हा ग्रंथ एक प्रकारे रिपब्लिक ग्रंथ शिक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करत असताना प्लेटोने हा सांगितलेला सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून प्लेटोच्या या सिद्धांतावर टीका पण केली जाते। प्लेटोचा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावर टीका केली जाते। टीका कशी केली जाते की प्लेटोने हा ग्रंथ लिहित असताना या ग्रंथामध्ये खूप लांब लचक स्वरूपात म्हणजे वयाच्या 6 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत व्यक्तीने सातत्यपूर्ण शिक्षण शिक्षण शिक्षणच घेतलं पाहिजे, शिक्षणापासून दूर राहिलं पाहिजे अशी टीका केली जाते। त्याच पद्धतीने या शिक्षण विषयक सिद्धांतामध्ये आणखी एक दुसरा दोष सांगितला जातो की तो म्हणतो की जेव्हा युवकाची किंवा विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जेव्हा विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतो, नापास होतो, फेल होतो तेव्हा त्याला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। मग ही आत थोडीशी शीतल राहिली असती तर त्या विद्यार्थ्याला युवकाला परत शिक्षणाची संधी भेटली असती, पण हे प्लेटो करत नाही। यासोबतच प्लेटोने ज्या पद्धतीने 35 ते 50 हे वयोगट सांगितलेलं आहे यामध्ये विज्ञानाला अत्यधिक भर दिलेली आहे, ज्यामध्ये गणित विज्ञान आणि खगोलशास्त्र हे विषय विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वाचे विषय समजलेले आहे। परंतु अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान जमत नाही, गणित जमत नाही, खगोलशास्त्र एखादा विषय जमत नाही, तर त्यावेळी प्लेटोचा हा शिक्षण विषय सिद्धांत अनेक युवकांना समस्याग्रस्त वाटतो। असो या सिद्धांतामध्ये असे दोष जरी असले तर आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा अनेक युवक या पद्धतीचं शिक्षण घेत आहे। अनेक युवकांचं 45-50 वर्षापर्यंत लग्न सुद्धा होत नाही आणि तो शासक सुद्धा होत नाही। म्हणून प्लेटोचा हा सिद्धांत आज समाजोपयोगी वाटत नसला तरी प्लेटोने या ग्रंथातून जे सिद्धांत मांडलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी, एक राज्य निर्माण होण्यासाठी, एक आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी ज्ञानी पुरुषाची गरज प्लेटो शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करतो। आणि तो हे ग्रंथ सांगत असताना, शिक्षण विषयक सिद्धांत सांगत असताना या शिक्षण विषयक सिद्धांताचा मुख्य उद्देश काय आहे तर तो म्हणतो जे अन्याय अत्याचार समाजामध्ये घडतात या अन्याय अत्याचाराला पुसण्यासाठी तो शिक्षण विषयक विचार सांगतो। आणि शिक्षण हे एकमेव असं साधन आहे की व्यक्तीच्या बौद्धिक कुवतेवरती, ज्या व्यक्तीला व्यावहारिक ज्ञान नसेल पण तो बुद्धीच्या कुवतेवरती या अन्यायाला या अत्याचाराला न्याय स्वरूपात निर्माण करू शकतो, हा उद्देश समोर ठेवून प्लेटोने शिक्षण विषयक विचार सांगितलेला आहे। म्हणून जेव्हा अन्याय अति वाढतो तेव्हा या प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराची गरज न्याय विचार निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात। म्हणून 14व्या शतकामध्ये जरी हा सिद्धांत सांगितला तर आजच्या 21व्या शतकामध्ये प्लेटोच्या या विचाराची गरज अत्यंत महत्वाची समजली जाते। धन्यवाद।